नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर जो काही मी लास्ट व्हिडिओ अपलोड केलेला ना, त्यावरती तुमचा जो रिस्पॉन्स आला ना गाईस, खरंच खूप चांगला रिस्पॉन्स होता। तुमच्या ज्या काही कॉमेंट्स आल्या, तुमच्या ज्या काही शुभेच्छा आल्या, त्या खरंच आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि आम्हा दोघांकडून तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद। सो थँक्यू, तुम्ही त्या कॉमेंट केला, तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद। आणि त्या रिलेटेड बऱ्याच साऱ्या गोष्टी मला ह्या तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहेत। बट नेहमी काय करतो ना, आपण बाईक राईडचे व्हिडिओज जे आहेत किंवा बाईक राईडची सिरीज आहे, मी ती तुमच्यापर्यंत शेअर करत असतो, तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, त्या रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। आणि यावेळेस मी थोडं काहीसं वेगळं करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या वेगळंपणा मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्या व्हिडिओबद्दल, त्या सिरीजबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा त्याबद्दलच आपण इथे बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की बघा, छोटासा आहे बट महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपल्या अपकमिंग सिरीजसाठी। सो बघा व्हिडिओ। फायनली यंदा कर्तव्य आहे जो व्हिडिओ टाकला होता आणि ते यंदा कर्तव्य आहे याचा आपल्याला होकार देखील मिळालेला आहे। तर बऱ्याच डिस्कशन नंतर आम्ही आता एक गोष्ट अशी ठरवली, तर ती गोष्ट अशी होती की आपण कशा नेहमी बाहेर गेल्यावरती ट्रॅव्हलच्या सिरीज करतो, बाईक राईडच्या सिरीज करतो, आता ठरवलंच आहे लग्न करायचं, तर इथून आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या देखील आहेत। आणि आपण ट्रॅव्हलमधून लोकांना इन्स्पायर करत असतो किंवा आपण ट्रॅव्हलमधून लोकांना बरेच अशी इन्फॉर्मेशन देत असतो, बाईक राईड वेळेस आपण लोकांना बरेच अशी इन्फॉर्मेशन देत असतो। तर आम्ही आता दोघांनी मिळून आता असा विचार करतोय, आता तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतं हे, की ट्रॅव्हलची सिरीज झाली, बाईक राईडची सिरीज झाली, जर लग्नाची सिरीज जर आम्ही बनवली तर तुम्हाला ते बघायला आवडेल का? आम्हाला असं काही क्रिंज वगैरे नाही बनवायचं, यामध्ये आम्ही आमच्या व्हिडिओमधून तुमची हेल्प होईल हाच एक आमचा उद्देश आहे। या उद्देशातून आम्ही ही लग्नाची सिरीज बनवायचं म्हणतोय। तर त्या लग्नाच्या सिरीजमध्ये त्या लोकांची मदत व्हावी यासाठी आपण काय काय प्लॅन केलं? प्लान असा ऍज सच केला नाही, कारण की जस्ट असं क्विक डिसिजन झाला आपला। जसं की आपण फिरायला गेल्यावर बाकी सगळ्या गोष्टी बघतो, कुठे राहायचं, कुठे खायचं किंवा काही त्या प्लेसची इन्फॉर्मेशन आहे। तर लग्न म्हणजे पण जरी दोन एका एक दोन दिवसाची गोष्ट असली तरी त्याची प्लॅनिंग एक दोन महिने आधी, आमची ऍक्च्युली एक महिना आधीपासून सुरू झालेली आहे, अजून काहीच रेडी नाहीये। मग तसंच आता जसं की आमची धावपळ होईल, पण तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी प्रिपेअर असलं पाहिजे, ती गोष्ट तुम्हाला कुठे स्वस्तात मिळू शकते किंवा काय बघितलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे, बजेटमध्ये कुठली गोष्ट कशी आपण ठरवू शकतो, म्हणजे इन शॉर्ट लग्न कसं केलं जातं, मॅनेज केलं जातं किंवा काय करायला आपल्याला हेल्प होईल, काही प्रिपेरेशन कसं करायचं, ही सिरीज विचार करतोय आम्ही बनवायची, जेणेकरून सगळ्यांचीच हेल्प होईल ह्याच्यामध्ये। जे कोणी 90s किड लग्नाची बाकी असतील, जे कोणी 20s म्हणजे 2000s किड लग्नाचे बाकी असतील, आणि ती लोक स्वतः जर स्वतःच्या लग्नाचं प्लॅन करत असतील, जसं आम्ही करतोय, घरच्यांचा सपोर्ट आहे, बट बऱ्याच बाहेरच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्यालाच मॅनेज करावं लागतं, ते आम्ही मॅनेज करतोय बऱ्यापैकी। की कसं घरातल्यांना पण उगाच फिरायला लावणं बरोबर नाहीये, उन्हाळा पण चालू आहे, आमचं उन्हाळ्यात डिसिजन झालंय, मग ते ट्रॅव्हलिंग वगैरे त्यांना तेवढं झेपणार नाही, आणि आम्हाला जे आमच्या डोक्यात कॉन्सेप्ट आहे मग ते थोडं मिसमॅच होणार जनरेशन गॅपमुळे वगैरे, मग त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्ही ठरवतोय। आणि ट्रेडिशन रिलेटेड जे काही आहे त्यांना विचारून, त्यांच्या विचारामध्ये बोलतात ना असं आम्ही लावून, मग आम्ही त्या गोष्टी ठरवणार, पण प्रत्येक ट्रेडिशनचं महत्व काय आहे, काय कसं केलं जातं किंवा काय ते आम्ही सगळं सांगतो। म्हणजे इन शॉर्ट घराच्या आतमधल्या ज्या गोष्टी असतील त्या घरातल्या ठरवतील, घराच्या बाहेरच्या ज्या गोष्टी असतील त्या आम्ही ठरवतोय, जसं डेकोरेशनवाला, कॅटररवाला आणि इतर ज्या काही गोष्टी असतील, ज्या गोष्टींनी तुमच्या लग्नाला एक चांगला लुक अँड फील येईल, तर त्या गोष्टी आम्ही बघून आमच्या लग्नामध्ये करून त्या तुमच्या लग्नामध्ये किती चांगल्या प्रकारे करताय, आम्ही एक्सपेरिमेंट करतोय इन शॉर्ट, आमच्यावरती स्वतः प्रयोग करतोय, आणि फायनल जेव्हा सगळ्या गोष्टी होतील तेव्हा ते तुम्ही मला कळेल की कसा आलाय, त्याच्यानंतर आम्ही फीडबॅक, आमचं स्वतःवरच फीडबॅक म्हणून आम्ही एक व्हिडिओ बनवू की आम्ही नीट मॅनेज केलं की नाही केलं। त्यामुळे बेसिकली ही सिरीज मी यासाठीच बनवायचं म्हणतोय की ट्रॅव्हल सिरीजनी, बाईक राईडनी आपल्या माहितीनी लोकांना कशी हेल्प होते, तशी आता लग्नाचा विषय निघालेलाच आहे, लग्न जर आपण करतोच आहे तर या लग्नाच्या प्रोसेसमध्ये देखील तुमची कशी हेल्प होईल यासाठी आपण ही सिरीज बनवायचं म्हणतोय। चला तर मग आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, जर तुम्हाला खरंच वाटलं तरच मी सिरीज पुढे कंटिन्यू करेन, अदरवाईज मी इथेच एंड करेन आणि इथून पुढे आम्ही आमचे फंक्शन ठरवू, मस्त मजा करू आणि कॉन्ग्रॅच्युलेशन, चला ऑल द बेस्ट याची गरज आहे, नाही नाही कॉंग्रॅच्युलेशन पेक्षा ऑल द बेस्ट मला सगळ्यात जास्त गरज होती, वादळ तुझ्या आयुष्यात येत आहे, माझ्या नाही सगळ्यांच्याच आयुष्यात येत, ते काय आता पाचवीला पुजलेले आपल्या, चला आता बाय बाय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामनाम घ्यावा, मला बोललोच तो कॅमेरा चालला, कळलं पाहिजे ना श्रीचं लग्न झालंय ते, कळणार ना, अरे एवढा मोठा व्हिडिओचं प्रूफ आहे, अजून काय कळायला पाहिजे लोकांना, मग सगळेच व्हिडिओ बघतात असं नाही, अरे मी कॅमेरा असा इथे पोटावरती लावून फिर आणि तो व्लॉग दाखव सगळ्यांना, माझं लग्न झालंय, आता माझं सांगून तूच वागवायचं, मी नाही खूप वागवलं हेल्मेट, आता
लिटरली मला तरी वाटतं अजून एक कारण आहे त्याचं, गाडी ओढायला त्याला कोणतरी पाहिजे असतं आणि ती तू आहेस. आणि ती तू आहेस मुद्दा म्हणून मला त्यासाठीच फक्त विचारलं. जेव्हापासून बाईक घेतली तेव्हाच मी त्याच्या आयुष्यात आले. सो जे काय होतं गाईज एवढं होतं या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला वाटलं तर आपण जसं मी बोललो सिरीज पुढे कंटिन्यू करून. सो गाईज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर काही कारणास्तव तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, नक्की एकदा एक लाईक करा. बाहेर ट्रॅफिकचा थोडासा आवाज आहे बट ते इग्नोर करा. तर तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.